पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे आमदार असलेले जयकुमार गोरे हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोरे यांनी आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे चित्र पाहता गोरे यांच्या निमित्तानं मोठ्या राजकीय घडामोडी घडून काँग्रेसला भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जाते. वंचित आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मताधिक्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. वंचित आघाडीनं संपूर्ण राज्यात एकूण घेतलेल्या मतदानामुळे तसेच भविष्यात 2 नंबर फळीतील कार्यकर्त्यांकडून आपला पराभव होऊ नये म्हणून बरेच आजी माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यातच आता काँग्रेसचे आमदार असलेले जयकुमार गोरे हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.